नमस्कार प्रेक्षको, कोणतीही सिनेसृष्टी असो तिथे महिला कलाकारांना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलंय। त्यात मराठी सिनेसृष्टीही येतेच। अनेक अभिनेत्रींचा कास्टिंग काउटचा अनुभव आपण ऐकला असेल किंवा पाहिला असेल। असाच एक धक्कादायक प्रकार एका मराठी अभिनेत्रीसोबत घडलेला आहे, त्याबद्दल आपण पाहणार आहोत। पण त्याआधी तुमच्या आवडत्या कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी माय मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सध्या अभिनयापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती ॲक्टिव्ह असते। उर्मिला महिलांना सुरक्षिततेच्या टिप्स देत असते, परंतु तिच्यावरच अतिप्रसंगाची वेळ आली होती। उर्मिला ऑडिशनला गेली असता निर्मात्याने तिला आतल्या खोलीत नेलं, तेव्हाच तिला शंका आली, म्हणून ती दरवाजातच उभी राहिली। तो निर्माता तिला मिठी मारणार हे तिच्या लक्षात येताच तिने रूममधून पळ काढला। पळत पळत ती 7-8 मजले खाली उतरली आणि फुटपाथवर येऊन बसली। थोडा वेळ तिला कळलंच नाही की काय झालंय ते। नंतर त्या माणसाला अटकही झाली, तेव्हा लक्षात आलं की ते प्रॉडक्शन हाऊस खोटं होतं। असा धक्कादायक अनुभव उर्मिलाने सांगितलेला आहे। दुहेरी मालिकेमुळे उर्मिलाला लोकप्रियता मिळाली। तर प्रेक्षको, उर्मिला निंबाळकरची दुहेरी मालिका तुम्ही मिस करताय का ते कमेंट करून सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।